ग्राहकांच्या खात्यातील पैसे स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून ग्राहकांची एकूण 11,05,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील HDFC बँकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबत चांदवड येथील HDFC बँकेचे शाखा अधिकारी चंद्रकांत रामदास तावडे यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की HDFC बँकेतील कर्मचारी सागर राजेंद्र नांगरे राहणार कुंदलगाव हल्ली राहणार मनमाड तालुका नांदगाव याने जुलै ते 9 सप्टेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांचे नेट बँकिंगचे पासवर्ड ईमेल आयडी स्वतःच्या अकाउंटमध्ये सुरू करून घेतले व ग्राहक रवींद्र गांगुर्डे यांच्या खात्यातून 4,00,000 रुपये अशोक वैष्णव यांच्या खात्यातून 1,94,000 रुपये रघुनाथ ठाकरे यांच्या खात्यातून 5,11,000 रुपये असे एकूण 11,05,000 रुपये वेळोवेळी स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून ग्राहकांची फसवणूक केली. याबाबत संशयित कर्मचारी सागर नांगरे यांच्या विरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक BB नहे करीत आहेत. नाशिक लोकशाही न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड.